ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सात रस्ता परिसरात होत असलेल्या महसूल भवनाचे काम हे शेवटच्या टप्प्यात आहे। शेवटची फिनिशिंग इथे चालू असल्याचं चित्र आहे। लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयातील काही प्रमुख कार्यालय या ठिकाणी शिफ्ट होणार आहेत। या नूतन महसूल भवनाची जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी पाहणी केली आहे। यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांच्यासह महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर अधिकारी उपस्थित होते। यावेळी महसूल भवनातील दोन्ही मजल्यावरील कार्यालयांची पालकमंत्र्यांनी पाहणी केली। यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे केबिन, दर्शनी भाग, पार्किंग व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल, मीटिंग हॉल हे सर्व त्यांनी पाहिले। जेव्हा पालकमंत्री हे कॉन्फरन्स हॉलमध्ये आले तेव्हा तिथे काय काय सुविधा आहे याची माहिती घेतली। त्यावेळी या हॉलमध्ये AC नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तेव्हा अरे इथे AC नाही का असा प्रश्न त्यांनी केला। त्यावर जिल्हाधिकारी शंभरकर हे म्हणाले अरे इथे AC प्रायोजन करून घ्यायचे ना। तेव्हा पालकमंत्री आणि आमदार कल्याण शेट्टी यांनी AC बसवण्याच्या सूचना केल्या। नंतर दर्शनी भाग पाहून विविध सूचना केल्या। पालकमंत्र्यांनी बेसमेंट मधील वाहने, पार्किंगची पाहणी करून तसेच चालत नियोजन भवनात दाखल झाले। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रकाश अनंत, सोलापूर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।